भीम अनुयायांनी लावलेल्या 5000 लखलखत्या दिव्यांनी पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उजळून निघालं. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 5000 दिवे प्रज्वलित करून अनोखं अभिवादन करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक व माजी समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात पहिला दिवा प्रज्वलित करून या दीपोत्सवाची सुरुवात झाली. प्रसंगी रिपाईचे प्रदेश सचिव बाळासाहेब चांदराव, शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव महिपाल वाघमारे, रोहिदास गायकवाड, MB वाघमारे, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, असित गांगुडे, ॲडव्होकेट मंदार जोशी, संघमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे, ॲडव्होकेट अर्चिता जोशी, निलेश अल्लाड, बाबूराव खाडके, संजय सोनोने, मोहन जगताप, वीरेन साठे आदी वेळेला उपस्थित होते. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिसर प्रकाशमय करायचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं यावर्षी ध्येय होतं आणि ते साध्य करण्याचा आम्ही यासाठी संकल्प केला की संविधानाने आज अनेक गोरगरीब दीनदुबळ्यांचं जीवन प्रकाशमय झालेलं आहे. आज देश आपला अमृत महोत्सव साजरा करतो. या 75 वर्षात देशामध्ये जे प्रचंड असं विकासाचं एक चक्र सुरू झालेलं आहे आणि त्या माध्यमातून अनेक गरिबातले देखील कुटुंब मध्यमवर्गीयमध्ये प्रवेशित झालेले आहेत. संविधानाचा फायदा हा देशातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावा त्या दृष्टिकोनातून हा परिसर आपण प्रकाशमय करून एक लोकांना संदेश देतो आहे. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण सर्वांना, या भारतीयांना सर्व आपण शुभेच्छा व्यक्त करूया आणि हा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. या उपक्रमात सर्वांनी सहकार्य केलं, विशेषतः अगदी बिजूल शेड्यूलमध्ये महातेकर साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यामुळे त्यांचं आणि आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यामागे आज संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर शाखेच्या वतीनं सम्यक ट्रस्ट असेल, संविधान सन्मान समिती असेल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला. उद्या देखील पुणे शहरामध्ये प्रचंड मोठी अशी बाईक रॅली आयोजित केलेली आहे आणि ती आयोजित केल्याच्यानंतर त्याचा शेवट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती होणार आहे आणि त्यानंतर संविधानावरती व्याख्यान म्हणून व्याख्याते ज्येष्ठ साहित्यिक माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाशजी महातेकर साहेब हे या ठिकाणी संविधानाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती उद्या या ठिकाणी देणार आहेत. आणि आज आनंद वाटतो ज्या भारतीय संविधानानं आम्हाला जो अधिकार दिला, जनमानसांना अधिकार दिला, अन्यायाचा प्रतिकार करण्याची ताकद भारतीय संविधानाने दिली, त्या संविधानाचा जल्लोष आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणं याची जबाबदारी आज आमच्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांवरती आलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा आज आम्ही या ठिकाणी दीपोत्सव करून आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे.